नमस्कार, मानदेशी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हेल्दी अशी ही ओट्सची रेसिपी बघणार आहोत. अगदी सोपी आहे, त्याचप्रमाणे टेस्टी देखील लागते. तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा ओट्सचे मुटके. तर कसे करायचे चला आपण बघूयात. तर त्यासाठी आपण या इथं 1.5 वाटी साधारणपणे प्लेन ओट्स घेतलेले आहेत. यामध्ये आपण 1/2 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊयात. हळद टाकूया, थोडी लाल तिखट, लसूण, मिरची आणि जिरे याचं ओबडधोबड आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकून घेऊयात. बेकिंग सोडा, त्याचप्रमाणे कोथिंबीर टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात व त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून हे व्यवस्थित मळून घेऊया. तर याचा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे. तर चाळणीला आपण तेल लावून घेऊयात व हाताला देखील आपण थोडंसं तेल लावून घेऊया. व अशा प्रकारे आपण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पीठ घेऊन हे आपण अशा प्रकारे याचे मुटके तयार करून घेऊयात. त्याचप्रमाणे आपण साईडला पाणी देखील एका पातेल्यामध्ये उकळत ठेवलेलं आहे, त्यावरती आता आपण ही चाळण ठेवून देऊयात व साधारणपणे 10 ते 15 मिनिटांसाठी हे वाफवून घेऊयात. आता हे छान वाफवून झालेले आहेत, आपण बघूयात. कढईमध्ये आपण थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे. यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊया व त्यानंतर थोडंसं लाल तिखट, मीठ व तीळ आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत. व त्याचप्रमाणे आपण जे वाफवून घेतलेले मुटके आहेत ते आपण यामध्ये घालून हे परतवून घेतलेले आहेत. तर खूप छान टेस्टी असे हे लागतात. तुम्ही देखील नक्की घरी ट्राय करा ओट्सचे मुटके. व हेल्दी अशी ही रेसिपी आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर व आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.